बारावी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा टप्पा असतो. यावरून विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरत असतं. नुकताच इयत्ता 12वीचा निकाल हा लागलेला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील शार्दूल भालेराव हा देखील चांगल्या मार्काने पास झालेला आहे. शार्दूलचे जेव्हा पेपर चालू होते तेव्हा अचानक त्याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या कठीण परिस्थितीमध्ये शार्दूलने न खचून जाता वडिलांवरती अंत्यसंस्कार केले आणि बाकीचे पेपर दिले आणि यामध्ये तो चांगल्या मार्कांनी पास झाला. त्याला 94% एवढे गुण भेटले. आपण शार्दूलकडनं जाणून घेणार आहोत त्याने स्वतःला कसं सावरलं, कसा अभ्यास केला आणि एवढे चांगले गुण कसे मिळवले व त्याचं भविष्यातील एम काय आहे याविषयी. मी शार्दूल श्रीकांत भालेराव, मी संभाजीनगर इथं राहणारा आहे. माझं 12वी IBP ह्या कॉलेजमधून झालं. मी कॉमर्स हे फील्ड शिकतो. त्याच्यामध्ये मला खूप सारे विषय जसं की अकाउंट्स आहे, OCM, SP, इकॉनॉमिक्स, इंग्लिश आणि IT हा विषय होते मला सर्व. हे सर्वांना मी पूर्ण वर्ष थोडं वेळ जसं की दररोज मी 4 तास तरी अभ्यास करायचा. मला OCM हा विषय जास्त अवघड जायचा तर मी तर थोडा जास्त असा वेळ द्यायचा. त्याला मी प्रत्येक विषयाला अर्धा 5-5 तास देत होतो. त्यांना मी 1.5-1.5 तास देत होतो OCMला. आणि एक एक्झामच्या 1 महिन्यापूर्वी मी प्रत्येक विषयाला 2-2-3-3 तास द्यायला चालू केले होते. अभ्यास करता करता मला बऱ्याचशा अडचणी आल्या, पण माझे शिक्षक चांगले असल्यामुळे त्या अडचणी सॉल्व्ह होत गेल्या. मी माझे जे पण डाऊट्स होते ते माझ्या शिक्षकांना विचारले आणि ते सॉल्व्ह झाल्या बरोबर. आता OCM हा विषय त्यामध्ये हेडिंग्स खूप जास्त हेडिंग्स आहेत. तर त्या पार्ट कसे करायचे, त्यामध्ये जास्त मार्क्स कसे काउंट करायचे, तसे मला ते शिक्षकांनी खूप चांगलं गाईड केलं. म्हणून मला त्यामुळे चांगले मार्क्स पेपर चालू होते. त्याच्यामध्येच एकदम असं खबर असं समजलं की माझे वडिलांची डेट झाली आहे. त्याचा खूप मोठा धक्का होता. सर्व होतं आणि त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी माझा पेपर होता, अकाउंटचा पेपर होता. तर जेव्हा सर्व होऊन गे म्हणजे पहिल्याचा अंतिम संस्कार होऊन झालं तेव्हा थोड्या वेळाने मी परत त्याचं दुःख सावरलं आणि अभ्यासाला बसलो आणि दुसऱ्या दिवशी त्या पेपरला गेला आणि त्याच्यामुळे मला बऱ्यापैकी 100 मार्क आले. सर्वातून उभ्यासाठी मला माझी आई, बहीण, मामा, मावश्या, आत्या सर्वजणांनी माझी खूप मदत केली आणि इतका चांगला फॅमिली सपोर्ट असल्यामुळे मला सावरायला मदत झाली. त्यामुळे मला 94% 12वीमध्ये आले आणि पुढचा सहवास पण सोपा झाला आणि मला आता पुढे CS हे प्रोफेशनल कोर्स करायचं आहे. त्याच्यामध्ये पण माझा फॅमिली सपोर्ट मला खूप चांगला आहे, त्यामुळे ते होईल असं मला वाटतं. माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की मी CS बनावं, तर मी ते आता करून दाखवलं तर मग निघायचा प्रयत्न करतो. शार्दूलचे पेपर चालू होते त्यावेळेस माझ्या त्याच्या वडिलांची डेथ झाली. दुसऱ्या दिवशी त्याचा अकाउंटचा पेपर होता. त्यांनी सगळं अंतिम संस्कार करून मला संध्याकाळच्या वेळेस मग तो अभ्यासाला बसलो ते दुःख बाजूला ठेवून. आम्हाला सगळ्यांना टेन्शन होतं मग तो पेपर व्यवस्थित लिहू शकतो का नाही, लिहू शकतो का नाही. मग त्याने त्याचं दुःख बाजूला ठेवून त्याने अभ्यास केला. चांगल्या मार्कांनी तो परीक्षेत पास झाला. त्याला CS करायचं आहे. त्याच्या वडिलांचे पण स्वप्न होतं की हा CS करून करेल म्हणून. आता तो CS करतो. त्या पाठीमागं आम्ही सगळेच उभं आहोत. त्या पाठीमागं मी पण खंबीरपणे उभी आहे. शार्दूलने अतिशय चांगल्या रीत्याने स्वतःला सावरलं आणि पेपर देऊन चांगले गुण मिळवले. त्याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी News18 खूप खूप शुभेच्छा. अपूर्वा तळणीकर, News18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.